नमस्कार, दैनिक प्रभात माणिकचंद प्रस्तुत ग्रीन गणेशा इको फ्रेंडली गणेश मूर्तीची कार्यशाळा आज आपण डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या या सभागृहात घेत आहोत. या निमित्तानं आयोजित या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी श्री खेडकर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. आजचा हा जो काही प्रभात समूहाने ग्रीन गणेशा इको फ्रेंडली गणेशा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा खरोखरच अत्यंत चांगला आणि स्तुत्य असा कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम सगळ्या पुण्यामध्ये होणे आवश्यक आहे की ज्याच्यामुळं जे काही नद्यांचं वाढतं प्रदूषण होतं ते कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. आणि याची चांगली सुरुवात आज प्रभातने केलेली आहे. त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की जे मंडळाचं काम आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये हाती घेतलेलं आहे आणि मंडळाला एक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जल प्रदूषण कमी करण्यासाठी खूप सारे कायद्याची अंमलबजावणी करतं, पण फक्त कायद्याची अंमलबजावणी करून जोपर्यंत लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढत नाहीये, विशेषतः तरुण मुलं आहेत, शाळेतली मुलं आहेत, त्यांना जोपर्यंत आपण पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे धडे देणार नाही तोपर्यंत त्याचा फारसा उपयोग होणार नाही. आणि आज या ठिकाणी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील सर्व विद्यार्थी फार मोठ्या आनंदाने सहभागी झाले आणि त्यांनी मूर्ती बनवण्यामध्ये तसेच त्या मूर्ती घरी घेऊन जाऊन बसवण्यामध्ये तसेच त्याबरोबर प्लॅस्टिक आणि थर्मोकॉलचा वापर न करण्याचे या ठिकाणी ठाम निश्चय केलेला आहे आणि तो निश्चय त्यांच्याकडे बघून निश्चितच ते त्वरित घेतील असं या ठिकाणी वाटतं. आणि ही एक चांगली उपक्रम आहे आणि पुन्हा एकदा मी प्रभातला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.